पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड मतदारसंघातून शिवसेनेची चिंता वाढली। शिवसेनेचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। त्यांनी भाजपचे उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या विरोधात बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। तर दुसरीकडे भाजपमधून बंडखोरी केलेले अमित घोडा हे सुद्धा गेल्या तीन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। त्यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला। त्यामुळे आता पालघरमधली बंडखोरी रोखण्यामध्ये महायुतीला कितपत यश येतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।